नमस्कार, मी निकिता मनोज कुमार पाटील। माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं। तर चला, चार शब्द गुरुबद्दल। गुरु चालायला नाही तर चालवायला शिकवतो, बोलायला नाही तर बोलून दाखवायला शिकवतो, खायला नाही खाऊ घालवायला शिकवतो, विश्वास मिळवायला नाही टिकवायला शिकवतो, आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवतो, शिक्षण शिकायला नाही तर शिकवणूक घ्यायला शिकवतो गुरु आपला। गुरु पैसे कमवायला नाही तर दान करायला शिकवतो। गुरु हे सर्व आपल्याला काय काय शिकवतो हे आपण पाहतच आहात। प्रेम मिळवायला नाही तर वाटायला शिकवतो, नाती तोडायला नाही जपायला शिकवतो, आधार घ्यायला नाही आधार द्यायला शिकवतो, आयुष्य फक्त घालवायला नाही तर ते कसं जगायचं हे पण आपल्याला गुरु शिकवतो। म्हणजेच तो गुरु आणि गुरुच असतो। तर चला, आपण चार शब्द गुरुबद्दल तर बोललो। आता गुरु आई वडील असू शकतात, आपले गुरुवर्य असू शकतात, शाळेमधले असू शकतात, मैत्रिणी मित्रमैत्रिणी असू शकतात, किंवा एखादा छोटंसं काही असो आपल्याला गुरु। गुरु आपण कोणाला म्हणतो? ज्याच्याकडनं आपण काहीसं दान घेतो, म्हणजे ज्ञान घेतो किंवा दान घेतो, असं म्हणजे तो आपला गुरु झाला। आता गुरुबद्दल बोलायचे हे महेश्वर ब्रह्माने बोललेलेच आहेत। हे देवांदेव चाललेले गुरुचे आपण गुरुचं काही ज्ञान घेतलं की आपण दक्षिणा देतो, हे तरी तुम्हाला माहीतच आहे। तर चला, चांगल्या मैत्रिणी नेहमी गुरु समान असतात, मग त्या वयाने लहान असो या मोठ्या असो। कठीण प्रसंगात नेहमी साथ देणाऱ्या, योग्य मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला, माझ्या चॅनलवरती मी गुरुपौर्णिमेचे निमित्त रांगोळी काढत आहे। तुम्हाला रांगोळी कशी वाटती ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। आणि जे कोणी माझ्या म्हणजे गुरुवर ये, आणि विशेष करून यूट्यूब, आपण बरंच काही, मी बरंच काही शिक्षणातून शिकलेच, परत काही व्यवहारातनं शिकले, आणि बरंच काही मी यूट्यूबवरनं पण शिकले, तो पण माझा गुरु आहे यूट्यूबसुद्धा। आपण म्हणजे काही येणं झालं तर आपण कुणाला विचारतो? एकतर गुगलला किंवा यूट्यूबला। तर आपले आता लेटेस्ट गुरु म्हणजे कोण झाले? यूट्यूब व गुगल। आपण एखादी गोष्ट सर्च करायचं, चला ऑनलाईन, म्हणजे आजकाल म्हणजे फॅड म्हणण्यापेक्षा आपण म्हणजे घरातच बसून म्हणजे कुठचं ज्ञान प्राप्त करू शकतो। आणि वाचन तर आपण पहिल्यापासून वाचन करायचोच, पण जे गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, आजकाल तुम्ही गुगलला विचारा, गुगल एखादी जोक सांग, लगे गुगल जोक सांगून आपल्याला घर बसल्या हसवतो। मग ज्यांच्याकडनं आपल्याला ज्ञान घेता येतं त्या सर्व गुरुवर्यांना ही माझी रांगोळी अर्पण करत आहे मी। तर चला, माझी रांगोळी कशी वाटती ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि तुम्हाला आवडली तर नक्की एक लाईक द्यायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवर ज्याने कोणी कोण नवीन असेल त्यांनी माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी कोणी केलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद।